सातारा शहरालगत असणाऱ्या एका उपनगरामध्ये अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना तिच्याच नात्यातील एका 22 वर्षीय युवकाने घरात येऊन एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार करून संबंधित युवक हा फरार झाला होता। हा प्रकार संबंधित युवतीने तिच्या आई वडिलांना सांगितल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात येऊन संबंधित युवकाविरोधात तक्रार दिली असून 22 वर्षीय युवकावर पोस्को कायद्या अंतर्गत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सातारा शहर पोलिसांनी युवकाला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। सातारा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक 1/3/22 रोजी गोडवली चौकीच्या अंडर एका 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार काल दुपारी 2 वाजता झालेला आहे। सदरचा प्रकार असा आहे की ती मुलगी आणि तो मुलगा हे नातेवाईक आहेत। मुलगी घरी एकटी असतानाच तो मुलगा घरामध्ये आला आणि तिच्यावर अत्याचार करून पळून गेला। त्याबाबतच त्या मुलीने आपल्या आईला सांगितलं, आई आमच्याकडे तक्रार देण्यास आली, तक्रार घेतली, आरोपीला ताब्यात घेतलं, मेडिकलला पाठवले, मुलीला पण मेडिकलला पाठवले आणि कारवाई केलेली आहे। नागरिकांना सांगणं हे आहे की 18 वर्षाच्या आतील मुली यांना जर कोणी त्रास देत असेल, छेड काढत असेल, विनयभंग करीत असेल, अत्याचार करत असेल तर पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी। आम्ही तक्रार घ्यायला तयार आहोत, त्यांच्यावर कडक आणि कायदेशीर कारवाई करणार आहोत। कालच्या प्रकरणामध्ये सुद्धा पोलीस स्टेशनला तर आले परंतु आम्हाला तक्रार करायची नाही, आम्ही एकच आहोत, नातेवाईकच आहोत अशा प्रकारचे ते म्हणत होते, परंतु त्यांना त्या मुलीवर अन्याय होतो असं सांगून त्या आईवडिलांची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे।